विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाण्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया. एखाद्या वर्षी खूप पाऊस पडतो तर एखाद्या वर्षी पाऊस पडतच नाही किंवा कमी पडतो. अशा वेळी कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी तर सोडाच, पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध होत नाही. अशा वेळी अन्नधान्य, पिण्याचे पाणी, वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात. काही गावांना तर टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागतो. याउलट ज्या वर्षी खूप पाऊस पडतो त्यावेळी नद्या, तलाव यांना पूर येतात. अशा परिस्थितीतही पिण्याचे पाणी, अन्नधान्य यांच्या समस्या निर्माण होतात. गावे, शाळा, रस्ते हे पुराच्या पाण्याखाली जातात. शेते पुराच्या पाण्याखाली जातात. त्यामुळे पिके आणि अन्नधान्य नष्ट होत असते. जमिनीतून पाण्याचा उपसा अफाट वाढला, त्यामुळे भूजल पातळी खालावत चाललेली आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पाण्याचा वापर असाच होत राहिला तर लवकरच पाण्याची टंचाई निर्माण होईल. यासाठी पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपले महत्वाचे सर्वांचे कर्तव्य आहे. जमिनीखालील पाण्याची पातळी खालावत चाललेली आहे. ती जर अशीच खालावत राहिली तर एक दिवस पाणी संपून जाईल, नाही का? पावसाळ्यात पडणारे पाणी असेच वाहून जाते आणि मग उन्हाळ्यामध्ये ना नदी तलावांमध्ये पाणी शिल्लक राहतं, ना विहीर कूप नलिकांमध्ये. म्हणूनच आपण पावसाळ्यात वाया जाणारे पाणी वेळून जमिनीत जिरवले पाहिजे. टाक्या, शेततळी यामध्ये वाहते पाणी अडून ते जिरवले गेले पाहिजे. जर आपण पाणी जमिनीत जिरवलेच नाही तर जमीन आपल्याला पाणी देणार कुठून? जमीन ही एक प्रकारे पाण्याची बँकच आहे. पाणी ही संपत्ती. या बँकेत भरून बचत केली तरच भविष्यात पुरेसा पाण्याचा पुरवठा होईल. पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे अनेक स्त्रियांच्या आणि मुलींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. देशातल्या लाखो मुलामुलींच्या शिक्षणावरही परिणाम होत आहेत. मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा पुरवठा अखंड सुरू असताना काही छोट्या शहरांमध्ये 10 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा पाणी मिळत असते. ग्रामीण भागात तर पाण्याच्या तुटवड्यामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी धुणे, सडा सारवण करणे या दररोजच्या घरगुती कामांमध्ये प्रत्येकाने दररोज एक तांब्या पाणी वाचवल्यास त्या कुटुंबामध्ये दररोज एक बादली पाणी म्हणजेच 15 ते 20 लिटर पाणी वाचवले जाईल. याचा पुढे हिशोब जर केला आपण तर 1000 कुटुंबाच्या वस्तीमध्ये किंवा गावामध्ये त्या ठिकाणी दररोज 15 ते 20 हजार लिटर पाणी ते वाचू शकतो. म्हणजेच 1 महिन्याला 5 ते 7 लाख लिटर पाणी म्हणजेच 1 वर्षात 50 लाख ते 70 लाख लिटर पाणी वाचू शकते.